आता जमाना, मलिकांना एक तर पटेलांना दुसरा न्याय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. इक्बाल मिर्ची सोबत व्यवहार केलेल्यांवर कारवाई होणार का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना हा सवाल केला. त्याचबरोबर गंभीर आरोप असणाऱ्या मलिकांना जो न्याय तो सर्वांसाठी, असं उत्तर यावर फडणवीसांनी दिलं आहे. राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार त्याची वाट बघतोय. आणि ते पत्र आपल्याला माहिती आहे नवाब मलिकांबद्दलचं आहे. जर एवढ्या भावना त्यांच्या तीव्र असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्याचा आदर करतो. भारतीय जनता पक्षाच्या भावना देशप्रेमाबद्दल एवढ्या उचंबळून आलेल्या असतील तर मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिले त्या पत्राचं उत्तर सुद्धा कधी मिळणार हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि ते पत्र तुम्हाला माहिती आहे, ज्या न्यायाने नवाब मलिकांना त्यांनी सांगितलं की यांना दूर ठेवा, मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही? कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे लोकांना पटेल काय, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नवाब मलिकांना एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणार आहात की नाही? जो न्याय नवाब मलिकांना आहे, नवाब मलिकांसारखा आरोप, त्यांच्यासारखी जेल, त्यांच्यासारखी परिस्थिती ही इतर कोणाची असेल तरी त्याच्यावर तोच न्याय लागला पाहिजे हे आम्ही सांगू.